माझ्या विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 7वी विषय मराठी या पुस्तकातील अशोक मानकर यांचा गचक अंधारी हा पाठ अभ्यासणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, अशोक मानकर हे ग्रामीण विनोदी कथा लेखक आहेत। त्यांचे हेबाळपंथी, हुनेर, गणपत फॅमिली इन न्यूयॉर्क व गचक अंधारी हे कथा संग्रह प्रसिद्ध आहेत। त्याचबरोबर त्यांनी चित्रपट, दूरदर्शन मालिका व माहितीपट यांच्यासाठी कथा व संवाद लेखन देखील केलेले आहे। आता विद्यार्थी मित्र हो, आपण पाठाचा परिचय बघूया। गचक अंधारी ही एक विनोदी कथा आहे। सदा नावाचा गाडगी आणि मडकी विकणारा असा एक व्यक्ती असतो। तो नेहमी आपले ज्या पंचक्रोशी आहे त्या पंचक्रोशीतील गावांमध्ये जो बाजार भरायचा त्या बाजारांमध्ये गाडगी आणि मडकी विकण्यासाठी जात असे। असंच एके दिवशी सदा हा गाडगी आणि मडकी विकण्यासाठी जाण्याच्या तयारीत असताना त्याचा जो मुलगा आहे गजा म्हणजेच गजानन हा त्याच्या पाठीमागे लागतो। त्या गजाला घाबरवण्यासाठी सदा गजाला अंधाराची भीती दाखवतो, कोल्ह्याची भीती दाखवतो, वाघाचीही भीती दाखवतो, मात्र गजा हा काही घाबरायला तयार नाही। मग गजाने घाबरावं यासाठी सदा गचक अंधाराची भीती त्याला दाखवतो। आता गचक अंधारी ही एक काल्पनिक भूताळणी त्याला घाबरवण्यासाठी सदाने आपल्या मुलाला या ठिकाणी या गचक अंधाराची भीती या ठिकाणी दाखवलेली आहे। त्याचबरोबर वादळ आणि पावसाच्या तडाक्यात सापडलेला वाघ व बाजारास निघालेला सदा यांच्यात जी घडलेली घटना आहे ती अगदी विनोदी व मार्मिक शैलीमध्ये या ठिकाणी लेखकाने या पाठात मांडलेली आहे आणि हा पाठ एकदम असा आनंदी करून टाकलेला आहे। तर चला विद्यार्थ्यांनो, आपण आता ह्या पाठाविषयी जाणून घेऊया। विद्यार्थी मित्रांनो, एका गावात सदा व सखू नावाचे एक जोडपे राहत होते। त्यांना गजानन नावाचा एक छोटासा मुलगा होता। सदा आणि सखू यांचा गाडगी आणि मडकी करण्याचा बनवण्याचा धंदा होता। भाजलेली मडकी सदा पंचक्रोशीतील जी गावं आहे त्या गावांतील बाजारांमध्ये विकण्यासाठी नेत असायचा। पंचक्रोशी म्हणजे 5 कोसाच्या आत येणारी जी गावं आहे अशा गावांमधील मोठ्या गावात जे एखादं मोठं गाव असेल त्या मोठ्या गावात जो बाजार भरायचा त्या बाजाराच्या ठिकाणी सदा ती भाजलेली मडकी विकण्यासाठी नेत असायचा। सदाकडे एक गाढव होतं, त्या गाढवाच्या पाठीवर ती मडकी ठेवून तो त्या ठिकाणी गाढवाला हाकत हाकत त्या
बाजारापर्यंत जायचा आणि ती मडकी विकून झाल्यावर त्याच्याच पाठीवर बसून तो पुन्हा आपल्या गावी परत यायचा। मात्र ज्या दिवशी मडकी ही शिल्लक असायची अशा वेळी सदा त्या गावातील ओळखीच्या व्यक्तीच्या येथे ती मडकी ठेवायचा आणि आपल्या गाढवावर बसून तो पुन्हा आपल्या घरी निघून यायचा। असं या सदाचं व्यवस्थित चाललेलं होतं। आठवड्यातून दोनदा तीनदा आपले वडील हे कुठेतरी बाजाराला जात आहे हे या लहानग्या गजाननला कळू लागले होते। म्हणजे हा गजानन जो आहे हा लहानगा एक बालक होता आणि त्याला हे कळायला लागलं होतं की आपले वडील जे आहे हे आठवड्यातनं दोनदा तीनदा कुठेतरी बाजाराला जात आहे। वडिलांबरोबर बाजारात जाण्यासाठी आता तो सारखाच हट्ट करायला लागलेला होता। दरवेळी त्याची समजूत घालता घालता सदा आणि सखू मेटाकुटीला येत असत। मेटाकुटीला येणे म्हणजे रडकुंडीला येणे। अशा पद्धतीने त्या गजाननची समजूत काढण्यासाठी जे सदा आणि सखू आहे हे अगदी मेटाकुटीला येतानी या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत। एके दिवशी सदाला मडकी विकायला शेजारच्या गावात जायचे होते। भल्या पहाटे उठून जी सखू आहे त्या सखूने त्या सदासाठी भाकरी थापल्या भाजी बनवली आणि शिदुरी बनवून ठेवली। त्यावेळी गजा गाढ झोपेत होता। सदाला ज्या बाजाराला जायचे होते तिथे मागची मडकी शिल्लक होती। म्हणजे आता त्या ठिकाणी पुन्हा दुसरी मडकी घेऊन जाणे हा विषय शिल्लक राहिलेला नव्हता। फक्त गाढवावर बसून त्या गावापर्यंत जाणे इतकंच सदाला या ठिकाणी करायचं होतं। त्याने ओळखीच्या घरी ती मडकी ठेवलेली होती त्यामुळे त्याला फक्त गाढवावर बसूनच त्या ठिकाणी जायचे होते। त्याने गाढव रात्रीत चरायला सोडलेले होते। ते शोधले की बस त्यावर बसायचे आणि बाजाराला जायचे। अंगणातल्या चपला पायात सरकावल्या तो बाहेर पडणार तोच जो गजा आहे गजानन याला जाग येते। जाग आलेली आहे। खाटेवरून धाडकन उडी घेऊन पळतच बापाजवळ येत त्याने गिल्ला केला। गिल्ला केला म्हणजे कल्ला केला, आरडाओरडा केला। मी येतो मी येतो। सदाने डोक्याला हात लावला। गजानन जो आहे हा आरडाओरडा करत होता। सदाच्या पाठीमागे लागलेला होता। रात्री सदाच्या गावालगतचा जो परिसर आहे त्या परिसरामध्ये वादळी पाऊस झालेला होता। विजा देखील कडाडलेल्या होत्या। गारपीट झालेली होती आणि त्या तडाख्यामध्ये एक वाघ सापडला होता। वाघाने बावचळून आपल्या जागेवरून पळ काढला आणि तसा तो त्या ठिकाणी आसरा शोधत 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 सदाच्या गावात येऊन धडकला। पहाटेपर्यंत कोठे तरी आश्रय घेऊन नी झुंजू मुंजू होताच, झुंजू मुंजू होतात म्हणजेच पहाटेची वेळ होताच इथून निघून जाऊ या हिशोबाने वाघाने गावात जागा शोधण्याचा प्रयत्न केला। इकडे शोध तिकडे शोध असं करत त्याला एक पडके खिंडार दिसले। पडके खिंडार म्हणजे पडकं घर दिसलं त्याला।
आत जाऊन वाघ बाजूच्या भिंतीलगत उभा राहिला. जे पडके घर आहे त्या पडक्या घरातली जी भिंत आहे त्या भिंतीच्या आश्रयाने हा वाघ उभा राहिलेला आहे. ही भिंत म्हणजे सदाच्या घरची मागची भिंत. साहजिकच खिंडारीत भिंतीशी उभ्या असलेल्या वाघाला सदाच्या घरातलं जे बोलणं आहे हे स्पष्टपणे ऐकू येत होत. सदा विचार करत म्हणाला, गजाननला म्हणाला तो, बाबू तुले म्या नेलं असत पण अंधार किती हाय, रातच हाय ना अजून. म्हणजे या ठिकाणी या सदाने गजाननला अंधाराची भीती दाखवून घाबरवण्याचा प्रयत्न केलेला आहे. गजा उसळला, त्याने अजूनही जास्त धिंगाणा घातला, असू द्या मी येतो मी येतो. बघा गजानन काही त्या सदाचा पिछा सोडण्यासाठी तयार नाही. लेका रस्त्यावर या वक्ती कोल्हा असते बर, कोल्हा म्हणजे कोल्हा. आता या ठिकाणी गजाननला सदाने कोल्ह्याची भीती दाखवलेली आहे, तरीही या ठिकाणी सदा काही त्या ठिकाणी ह्या गजाननच्या मनात भीती भरू शकलेला नाही. लहान लेकराले उचलून नेते म्हणतो तो, म्हणजे या ठिकाणी हा कोल्हा लहान जे मुलं आहेत त्यांना उचलून नेतोय असं या ठिकाणी सांगून त्याने अधिक भीती भरवण्याचा प्रयत्न केला. मात्र गजानन काही घाबरायला तयार नाही. त्यानंतर मग आता या ठिकाणी गजाननने या ठिकाणी सदाने गजाननला सांगितलं की बाबा रे पुढे जाऊन जंगल लागणार आहे रस्त्याने, आणि जंगलामध्ये जो वाघ आहे हा वाघ आपल्याला खाऊ शकतो असं या ठिकाणी वाघाचं भय देखील या ठिकाणी गजाननला सदाने दाखवलेलं आहे. मात्र सदा काही या ठिकाणी गजाननमध्ये भीती भरवू शकलेला नाही. मित्र हो, अशा पद्धतीने या ठिकाणी गजानन आणि सदा यांच्यातलं जे विनोदी नाट्य आहे हे काही संपायला मात्र तयार नाही. गजानन घाबरत नाही, त्याच्यावर कुठल्याही गोष्टीचा परिणाम होताना या ठिकाणी दिसून येत नाहीये. अशा वेळेसला जो सदा आहे, सदाने या ठिकाणी जंगलात गचक अंधारी आहे असं या ठिकाणी गजाननला सांगितलं. यावर गजाननला देखील गचक अंधारी काय आहे हे माहीत नव्हतं आणि तो त्या ठिकाणी गचक अंधारी असं या ठिकाणी उद्गारतो. यावर सदा म्हणतो, हो गचक अंधारी, गचक अंधारी म्हणजे वाघा आणि सिंहाला खाणारी एक असं खतरनाक जनावर आहे, प्राणी आहे. तो जंगलात असतो आणि तो भेटला तर तो कोणाला, वाघाला आणि सिंहाला देखील खाऊन टाकत असतो. यावर जो गजानन आहे हा गजानन खूप घाबरतो, हादरून जातो, त्याच्या अंगावर शहारे येतात आणि तो चटकन आईजवळ जाऊन लपून बसतो आणि वडिलांना म्हणतो, मी नाही येत, तुम्हाला जायचं असेल तर तुम्हीच जा. ही जी युक्ती आहे ही सदाची युक्ती ही फळाला लागलेली आहे. फळाला लागणे म्हणजे यशस्वी होणे. या ठिकाणी सदाने जी युक्ती केली होती गजाननला घाबरवण्याची ती यशस्वी झालेली आहे. इकडे खंडारामध्ये लपून बसलेला जो वाघ आहे ह्या वाघ देखील ह्या सदाने सांगितलेल्या गचक अंधारीला तो घाबरलेला आहे. आणि केव्हा सकाळ होईल, केव्हा उजाडेल आणि मी केव्हा इथनं पळ काढू असं या ठिकाणी त्या वाघाला देखील झालेलं आहे. सदा लगबगीने घराबाहेर पडला. रात्र होती, अंधार होता आणि गाढवाला शोधण्यासाठी तो ह्या गल्लीत जा, त्या बोळीत जा, या उकेड्यावर जा,
या शेतात जा, या रानात जा, हे शोधत शोधत तो अखेर आपल्या घरामागील जो खिंडार आहे त्या खिंडाराजवळ जवळ आलेला आहे. आणि भिंतीशी उभा असलेला जो वाघ होता, दुरून त्याची अस्पष्ट अशी आकृती या ठिकाणी सदाला दिसली. त्याला वाटलं, अरे मी इकडे तिकडे गाढव शोधत होतो आणि हे गाढव कुठे निघालं, तर ते माझ्याच घरच्या पाठीमागच्या खिंडारामध्ये. सदाने त्या वाघाचा कान पकडला, गाढव समजून त्याने त्या वाघाचाच कान पकडला. आणि जसं आपण सायकलीवर बसतो टांग टाकून, त्याच पद्धतीने तो गाढवाच्या त्या वाघाच्या पाठीवर बसला. हे बघून वाघ जो आहे हा वाघ प्रचंड हादरलेला आहे. बापरे, गचक अंधारी आहे काय असं स्वतःशीच वाघ म्हणत पळू लागला. वाघाची चालण्याची गती पाहून सदाने विचार केला, लोय जोरानं चालू लागलंय गधळ, म्हणजे गाढव जे आहे हे खूप जोराने चालू लागलेलं आहे. बरं, आपल्याला तितकंच लवकर त्या ठिकाणी बाजारात जायला पोहोचू शकू, आपण तितक्याच लवकर बाजारातही जाऊन पोहोचू शकू असं या ठिकाणी त्या सदाला वाटत होतं. स्वारीने गाव ओलांडलं आणि जंगलाचा रस्ता धरला. अजून किट्ट काळोख होता, काळोख हा खूप अजून खूप काळोख असा या ठिकाणी होता आणि आकाशात देखील चांदण्या लुकलुकत होत्या. पहाटेची थंडगार हवा सुटलेली होती. हवेचा झुळका सदाला मोर पिसाच्या स्पर्शासारखा वाटत होता. आणि इकडे वाघाचा जो धावा आहे हा सुरू होता. हे देवा दया कर, मले वाचो, माझ्या पाठीवरची ही बला जाऊ दे असा वाघ आपल्या मनाशीच म्हणत होता. पूर्वेला प्रभा फाकण्याच्या बेतात आली. प्रभा फाकणे म्हणजे या ठिकाणी सूर्योदय होणे असा ह्या म्हणीचा अर्थ होतो. मान डोलावत इकडे तिकडे पाहत सदाचे लक्ष वाघाच्या पाठीवर गेले. गाढवाचा राखाडी रंग सोडून हा पिवळा कसा झाला आणि त्यावर हे काळे पट्टे कसे काय आले हे त्याच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. हे कसं काय असे म्हणत सदाने मान थोडी कलती केली. आणि त्या ठिकाणी बघतो तर काय, साक्षात वाघ. सदा जो आहे हा वाघाच्या पाठीवर बसलेला आहे हे लक्षात येताच तो थाडथाड उडू लागला. त्याच्या अंगात एक असं कंपन सुरू झालं. वाघ सदाच्या दुप्पट हलू लाग सदाच्या हलू लागल्याने वाघ देखील हा सदापेक्षाही अधिक दुप्पट हलू लागला. मनाशी म्हणू लागला, गचक अंधारी झटके देऊन राहिली, म्हणजे आपल्याला खायाची तयारी करू राहिली वाटत. असं या ठिकाणी वाघानं देखील आपल्या मनाशीच म्हटलेलं आहे. आणि सदा आकाशाकडे पाहत करुणेची भीक मागू लागला परमेश्वराशी. हे ईश्वरा, काय बुद्धी दिली बाबा, गंध गाढव सोडून मी वाघाच्या पाठीवर बसलो घाई घाईत, पण मी याले दिसलो तर. अशी या काळजी देखील ह्या सदाच्या मनात लागून राहिलेली आहे. तर हा माही नळली म्हणजे नळी फोडल्याशिवाय राहणार नाही, मला वाचव ह्या संकटातून असं या ठिकाणी हा सदा देवाकडे मागणं करत आहे. सदाला दरदरून घाम फुटला होता. एवढ्या थंड वातावरणातही घामाने तो वरपासून खालपर्यंत भिजलेला होता. डोक्यापासून घामाच्या धारा ओघळू लागल्या होत्या. घाम वाघाच्या पाठीवर उतरू लागला होता. आता तर गचक अंधारी पाणी सोडून राहिली आपल्या अंगावर. ह्या विचाराने वाघाचे काळीज देखील जोर जोरात धडधडू लागले. त्याला देखील
कापरे भरलेले होते, तो देखील या ठिकाणी हे जी गच्च कांधारी आहे ही आपल्याला पाणी भिजून भिजून मारते का काय असा विचार त्या वाघाच्या मनात पसरत होता, भिंगत होता। कापरे भरलेला सदा सुटकेचा काही मार्ग सापडतो का काय ह्या विचारात इकडे तिकडे मागे पुढे बघत होता। आणि त्याला दूरवर एक वडाचे झाड दिसले। हे वडाचे झाड अगदी त्या रस्त्याच्या जवळ एकदम कडेलाच होते आणि त्याच्या ज्या पारंब्या आहेत त्या रस्त्यावर लोंबकळत दिसताना या ठिकाणी या सदाला दिसलेला आहे। आणि वाघ देखील त्या पारंब्यापासून जात असताना सदाने अगदी चपळाईने पटकन त्या ठिकाणी पारंब्या धरलेल्या आहेत आणि सरसर सरसर तो त्या ठिकाणी झाडावर चढून त्याने सुटकेचा श्वास या ठिकाणी टाकलेला आहे। सदाच्या जीवात जीव या ठिकाणी आला। वाघ जेव्हा झाडाखालून जाऊ लागला तेव्हा सदाने या ठिकाणी विलक्षण चपळाईने आपला बचाव केलेला आहे। चटकन तो त्या ठिकाणी पारंब्या धरून झाडावर चढलेला आहे। सदा असा अलगत वेगळा होताच जमलं बाबा सुटलो असं या त्याने एकदा सुटकेचा श्वास सोडला। नाहीतर गचक अंधारी आज आपल्याले खाल्ल्या बिगर राहत नव्हती, धन्य रे बाबा तुझी असं म्हणून वाघही त्या ठिकाणाहून पळत सुटला। आणि अशा पद्धतीने ही विनोदी जी नाटिका आहे आपण या विनोदी नाटिकेमध्ये बघितलेलं आहे। सदा आणि वाघाची सुटका या ठिकाणी या भयातनं कशी झालेली आहे। तर विद्यार्थी मित्रांनो आपण हा पाठ या ठिकाणी समजून घेतला। या पाठामध्ये जी प्रसंग आहेत ही अगदी विनोदी होती। विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी पाठाखाली काही प्रश्न आहेत, ती प्रश्न आपल्याला सोडवायचे आहे। प्रश्न क्रमांक पहिला, प्रश्न क्रमांक दुसरा, प्रश्न क्रमांक तिसरा, कोण कोणास आणि का म्हणाले, त्याचबरोबर खालील वाक्प्रचार अभ्यासा। तर हे वाक्प्रचार जे आहेत आणि त्याचा फक्त एकाच अर्थाचे अनेक वाक्प्रचार या ठिकाणी दिलेले आहेत, हे फक्त आपल्याला लिहून काढायचे आहेत। त्याचबरोबर प्रश्न क्रमांक तीन मधला खेळू या शब्दांशी, याच्यातलाच पान नंबर 37 वर आहे। आपल्या आजूबाजूच्या चार पाच कोसाच्या आतील गावांना खेड्यांना मिळून पंचकृषी म्हणतात। याचप्रमाणे खालील शब्द समूहांबद्दल प्रत्येकी एक शब्द लिहा। आ ज्यास कोणी शत्रू नाही असा त्याला आपण या ठिकाणी अजात शत्रू असं म्हणत असतो। मोफत पाणी मिळण्याचं ठिकाण त्याला पानपुई असं म्हटलं जातं। धान्याची साठवण्याची जागा आहे त्याला कोठार किंवा गोदाम असं देखील म्हटलं जातं। त्याचबरोबर दुसऱ्याच्या मनातलं ओळखणारा याला मनकवडा असं म्हटलं जातं। डोंगर पोखरून आपण डोंगराच्या आरपार जो रस्ता तयार करतो त्या रस्त्याला बोगद असं देखील या ठिकाणी म्हटलं गेलेलं आहे। प्रश्न क्रमांक पुढचा जो आहे ई, याच्यामध्ये काही विशेष आणि विशेषण दिलेले आहे। हे विशेष आणि विशेषण हे एकत्र दिलेले आहे, हे आपल्याला शेजारील तक्त्यामध्ये वेगळे करून लिहायचे आहे। तर यामधील जो काळोख नावाचा शब्द आहे, हा काळोक नावाचा शब्द हा काय आहे, विशेष। त्याचबरोबर विलक्षण नावाचा जो शब्द आहे हा विलक्षण नावाचा शब्द म्हणजे हा विशेषण आहे। त्याचबरोबर या ठिकाणी पारंबी हा शब्द दिलेला आहे, तर ही पारंबी नावाचा शब्द जो आहे हा विशेष आहे। त्याचबरोबर पाऊस हा जो शब्द आहे, पाऊस हा देखील विशेष आहे। वादळी हा शब्द विशेषण आहे। वादळी वारे, वारे कसे आहे, वादळी म्हणजे विशेषण। त्यांनी त्या ठिकाणी आपल्याला वाऱ्याविषयीची विशेष गोष्ट सांगितलेली आहे। त्याचबरोबर लोंबणारी, लोंबणारी कोण आहे, ही पारंबी आहे। पारंबी कशी आहे, लोंबणारी म्हणजे पारंबीविषयी तिने या ठिकाणी विशेषण सांगितलेलं आहे। त्याचबरोबर चपळाई, चपळाई हा शब्द देखील काय आहे, विशेष आहे। आणि किट्ट हा शब्द काय आहे, तर हा देखील आपल्याला या ठिकाणी विशेषण या तक्त्यामध्ये लिहायचा आहे। त्याच्या खालील जो दुसरा प्रश्न आहे,
दीर्घई कंसात दिलेल्या वाक्प्रचारांचा रूपात योग्य बदल करून आपल्याला ते वाक्य पूर्ण करायचे आहे। आता या ठिकाणी चार वेगवेगळे वाक्प्रचार दिलेले आहे, मेटाकुटीला येणे, गिल्ला करणे, घाबरगुंडी उडणे आणि शंकेची पाल चुकचुकणे। पतंग पकडण्यासाठी दडपडणाऱ्या मुलांनी एकच काय केलेले आहे या ठिकाणी, एकच गिल्ला केलेला आहे। गिल्ला म्हणजे त्या ठिकाणी गोंगाट करणे, ऐकणे। उघड्या भांड्यातील पाणी पाहून अबोलीच्या मनात शंकेची पाल चुकचुकली, असा पाल चुकचुकणे, शंकेची पाल चुकचुकणे याचा थोडासा बदल करायचा, शंकेची पाल चुकचुकली असा या ठिकाणी आपल्याला लिहायचं आहे। लहान मुलांची मस्ती बघून आईचा जीव का झालेला आहे या ठिकाणी, मेटाकुटीला आलेला आहे। लहान मुलाची मस्ती बघून आईचा जीव मेटाकुटीला आला। पोलिसांना बघून चोरांची घाबरगुंडी उडाली, अशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी स्वाध्याय पूर्ण करून व्हॉट्सअपवर पाठवायचा आहे। नमस्कार।